स्वाध्याय इयत्ता सातवी विषय विज्ञान पाठ चौदावा संयुगे आणि मिश्रणे प्रश्न पहिला माझे कोण कोण आहेत अ गट ब गट अ गटामध्ये स्टेनलेस स्टील चांदी भाजणीचे दळण मीठ कोळसा हायड्रोजन ब गटामध्ये अधातू संयुग मिश्रण मूलद्रव्य समिश्र धातू स्टेनलेस स्टील संमिश्र चांदी धातू भाजणीचे दळण मिश्रण मीठ संयुग कोळसा मूलद्रव्य हायड्रोजन अधातू प्रश्न दुसरा झेडयन सी डी ई बी आर टी आय सी यू ई एस आय आय आर पी टी या संज्ञांवरून मूळद्रव्यांची नावे लिहा झेडयन झिंक सी डी कॅडमियम एक्सई झेनॉन बी आर ब्रोमिन टी आय टिटानियम सी यू कॉपर तांबे ई आयर्न लोह एस आय सिलिकॉन आय आर इरिडियम पी टी प्लॅटिनम प्रश्न तिसरा पुढील संयुगांची रेणूसूत्रे काय आहेत हायड्रोक्लोरिक आम्ल एच सी एल सल्फ्युरिक आम्ल एच टू एस ओ फोर सोडियम क्लोराईड एन ए सी एल ग्लुकोज सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स मिथेन सी एच फोर प्रश्न चौथा शास्त्रीय कारणे लिहा लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते घुसळणे ही एक पदार्थ वेगळे करण्याची पद्धत आहे ताकात लोण्याचे कण विखुरलेले असतात घुसळण केल्याने केंद्र अपसारी बलाने ते एकत्र येऊन त्याचा एक गोळा बनतो लोणी ताकापासून वेगळे करण्यासाठी ताक घुसळले जाते रंजक द्रव्य पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची त्याची क्षमता या दोन गुणधर्मांचा वापर रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत केला जातो पाणी हे द्रावक असल्याने ते जलद वेगाने वर चढते पाण्यातील मिश्रणाचे घटक पदार्थ तितक्या वेगाने वर चढणार नाहीत कारण ते गाळण कागदाला चिकटून राहतील पाणी मात्र तसे करणार नाही म्हणून रंजकद्रव्य पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंतच चढलेले असतात उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून गुंडाळलेल्या ओल्या कपड्यातले पाणी उष्णतेने बाष्पात रूपांतरित होते या बाष्पीभवनाच्या वेळी ते भांड्यातील उष्णता खेचून घेते त्यामुळे भांड्यातील पाणी गार राहते म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते प्रश्न पाचवा फरक स्पष्ट करा धातू आणि अधातू धातू अधातू धातूंना चकाकी असते अधातूंना चकाकी नसते धातू वर्धनीय असतात अधातू वर्धनीय नसतात धातूंना तन्यता असते अधातूंना तन्यता नसते धातू उष्णता व विजेचे सुवाहक असतात अधातू उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात सामान्य तापमानावर धातू स्थायू अवस्थेत असतात अपवाद पारा सामान्य तापमानावर अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात अपवाद ब्रोमिन द्रव सामान्यतः धातूंची घनता उच्च असते उदाहरणार्थ सोने चांदी पारा सामान्यतः अधातूंची घनता कमी असते उदाहरणार्थ ऑक्सिजन हायड्रोजन मिश्रणे आणि संयुगे मिश्रणे संयुगे दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता मिश्रण तयार होते दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक अभिक्रिया घडून संयुग तयार होते मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात संयुगातील घटक मूलद्रव्ये साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाहीत मिश्रणातील मूळ घटक पदार्थांचे गुणधर्म कायम राहतात उदाहरणार्थ हवा स्टील संयुगाचे गुणधर्म हे त्यातील घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मांपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात उदाहरणार्थ मीठ साखर पाणी अणु आणि रेणू अणू रेणू मूलद्रव्याचा सर्वात लहान कण ज्यात मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात त्याला अणु असे म्हणतात रेणू हा दोन किंवा अधिक अणूंपासून बनतो त्याला स्वतःचे गुणधर्म असतात अणूचे विभाजन सहज शक्य नसते त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात रेणू हा त्याच्या दोन किंवा अधिक अणूंमध्ये विभाजित करता येतो उदाहरणार्थ पाण्याच्या रेणूपासून हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू तयार करता येतात अणू एकत्र आल्यास रेणू बनतो रेणू एकत्र आल्यास त्यापासून उत्पादन बनते विलगीकरण आणि ऊर्ध्वपातन विलगीकरण ऊर्ध्वपातन एकमेकांत न विरगळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धत वापरतात द्रावणातून द्राव्य आणि द्रावक वेगळे करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धत वापरतात या पद्धतीत उष्णता द्यावी लागत नाही या पद्धतीत उष्णता द्यावी लागते प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात मिश्रणातील विविध घटक निवडणे वेचणे पाखडणे गाळणे चाळणे चुंबक फिरवणे संपलवन इत्यादी पद्धतीने वेगळे केले जातात द्रवातील अविद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत उपयोगी आहे मिश्रणातून कमी अधिक आकाराचे पदार्थ वेगळे करण्यासाठी चाळणे ही पद्धत योग्य आहे वेचणे किंवा निवडणे या पद्धतीत मिश्रणातील नको असलेले पदार्थ उचलून बाहेर काढले जातात वजनाने हलके आणि मिश्रणातून काढून टाकायचे पदार्थ पाकडून वेगळे केले जातात शेतात धान्य स्वच्छ करताना हीच पद्धत वापरतात मिश्रणात जर लोखंडी वस्तूची भेसळ झाली असेल तर चुंबक फिरून ते कण वेगळे केले जातात उदाहरणार्थ रव्यातील लोखंडी चुरा चुंबकाने वेगळा करता येतो संप्लवन करून घनपदार्थ थेट वायुरूपात अवस्थांतरित करता येतो उदाहरणार्थ कापूर जर काही पदार्थात मिसळला गेला असेल तर तो संप्लवन करून वेगळा करता येतो आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये संयुगे मिश्रणे वापरतो धातू मूलद्रव्ये लोह सोने चांदी तांबे अधातू मूलद्रव्ये कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन संयुगे साखर मीठ तेल मिश्रणे साबण संमिश्र स्टील पोलाद दागिन्यातील सोने दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व वा कशासाठी होतो थेट अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन जीवनात केला जात नाही त्यासाठी आवश्यक असलेले उपकरण घरात नसते अपकेंद्री पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात या तत्वावर आधारित पद्धत म्हणजे ताक करणे परंतु ताक करताना अपकेंद्री उपकरण वापरले जात नाही रवीचा वापर केला जातो रवीने ताकातील लोण्याचे कण एकत्र केले जातात यात लोण्याचे कण केंद्र अप्सारी बलाने वेगळे करून बाजूला जमा होतात ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो का अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धती वापरली जाते तसेच द्रावणामधून द्रावक आणि द्राव्य यांना वेगळे करण्यासाठी देखील ऊर्ध्वपातन करतात या पद्धतीने समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते एकमेकात न विरगळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धती वापरतात या पद्धतीने निरनिराळी रासायनिक द्रावणे वेगळी केली जातात उदाहरणार्थ केरोसिन व पाणी यांचे मिश्रण याच पद्धतीने विलग करता येते ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल ऊर्ध्वपातन पद्धतीत सर्व उपकरणे व्यवस्थित मांडली पाहिजेत संगणनी नलिका योग्य रीतीने थंड राहिली पाहिजे चंबूला उष्णता देताना ठराविक तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे विलगीकरण पद्धतीमध्ये तोटी व्यवस्थित बंद ठेवली पाहिजे बऱ्याच वेळा ही तोटी सैल झाल्यामुळे त्यातून द्रव खाली गळू लागतात तसेच वेगळे झालेले द्रव तोटीतून बाहेर काढताना अतिशय काटेकोरपणे તોટી ઉઘડબંધ કરતા આલી પા